Hello friends, welcome to Shreya Academy of Science Card. In this lecture, we will discuss about the tears of anther. The main point is sexual reproduction in plants. In that, the sub point is the tears of anther. म्हणजे मित्रांनो आपण sexual reproduction in plants या मुख्य भागामध्ये आपण tears of anther हा पॉइंट बघणार आहोत. मग तुम्हाला माहित आहे लास्ट लेक्चरला आपण स्ट्रक्चर ऑफ द फ्लावर्स बघितलेला आहे. या लेक्चर मध्ये फक्त आपण anther बघायचा आहे, anther ची इन्फॉर्मेशन बघायची आहे आणि anther चा tears बघायचा आहे. मग बघा, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ फ्लावर्स, राईट? स्ट्रक्चर ऑफ फ्लावर्स. या फ्लावरच्या स्ट्रक्चर्स मध्ये हे टिपिकल फ्लावर आहे. प्रत्येक इंडिव्हिज्युअल पार्ट तुम्हाला या ठिकाणी मी लेबल केलेला आहे. बघा, द स्टॉक ऑफ फ्लावर इज कॉल्ड ऍज द पेडिसेल, राईट? अबव द पेडिसेल द स्वेलन टिप ऑफ पेडिसेल इज कॉल्ड ऍज द थॅलॅमस, राईट? थॅलॅमस वरती चार इंटरनोडल रिजन्स असतात आणि ते कसे असतात? कॉम्पॅक्टली अरेंज असतात, राईट? त्याच्यानंतर थॅलॅमसच्या वरती जो ग्रीन कलरचा पार्ट असतो त्याला म्हणायचं कॅलिक्स, बरोबर आहे? आणि कॅलिक्सचं सिंगुलर काय आलं? सेपल. फ्लावरमध्ये जो कलर्ड पार्ट असणार आहे आणि एनलार्ज्ड असणार आहे त्याला म्हणायचं कोरोला, अँड द सिंगल युनिट ऑफ कोरोला इज द पेटल. ओके, करोला, कॅलिक्स आणि करोलाच्या आतमध्ये कॅलिक्स आणि करोला हे झाले ऍक्सेसरी ओरल्स. ऍक्सेसरी ओरल्सच्या आतमध्ये इसेन्शियल ओरल्स असणार आहेत, जे इसेन्शियल ओरल्स सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये डायरेक्ट पार्टिसिपेंट असणार आहेत. मग इसेन्शियल ओरल्स कुठले? तर करोलाच्या आतमध्ये अँड्रोशियम, अँड द सिंगल युनिट ऑफ अँड्रोशियम इज द स्टॅमिन, राईट? अँड गायनोशियम, अँड द सिंगल युनिट ऑफ गायनोशियम इज द कार्पेल ऑर पिस्टल्स. हे झालं फ्लावर. आपल्याला बघायचं काय मित्रांनो? टीएस ऑफ अँथर बघायचं आहे. ओके, पण टीएस ऑफ अँथर मध्ये सपोज मी हा अँड्रोशियम मधला मी एक स्टॅमिन घेतला, हा राईट, हा स्टॅमिन्स मी घेतलेला आहे या पद्धतीनं. ओके, आणि हा स्टॅमिन्स जो मी ब्लॅक कलरनं दाखवलेला आहे तो मी एनलार्ज केला या ठिकाणी. बघा, फिगर, स्टॅमिन, राईट? स्टॅमिन, स्टॅमिन इज द मेल रिप्रोडक्टिव्ह फ्लोरल ओरल, राईट? मग स्टॅमिन्स मी एनलार्ज केला. स्टॅमिन्स मध्ये मला काय दिसणार आहे मित्रांनो? बघा, पहिला दिसणार आहे अँथर. ओके, अँथर म्हणजे काय येणार आहे? बघा, द स्वलन फर्टाईल पार्ट ऑफ द स्टॅमिन इज कॉल्ड अँथर. स्टॅमिन्सचा स्वलन फर्टाईल पार्ट म्हणजे काय असणार आहे? अँथर असणार आहे, ज्या अँथरच्या आतमध्ये काय तयार करणार आहे मित्रांनो? पोलन ग्रेन्स तयार होणार आहेत. आणि हा कसा पार्ट आहे? फर्टाईल पार्ट आहे, राईट? दुसरा पार्ट आला फिलॅमेंट. फिलॅमेंट्स म्हणजे काय? द स्टॉक ऑफ स्टॅमिन्स, त्याला काय म्हणायचं आहे? फिलॅमेंट्स. स्टॅमिनच्या स्टॉकला फिलॅमेंट्स असं म्हणायचं आहे, म्हणजे स्टॅमिन्सच्या देठाला फिलॅमेंट्स असं म्हटलं जातं. ओके, आणि द कनेक्शन बिटवीन अँथर अँड फिलॅमेंट इज कॉल्ड ॲज द कनेक्टिव्ह, अँड इट इज मेड अप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू, बरोबर आहे? अँथर आणि फिलॅमेंट्स मधल्या कनेक्शनला कनेक्टिव्ह टिश्यू, कनेक्टिव्ह असं म्हटलं जातं. आणि हा जो कनेक्टिव्ह आहे तो कनेक्टिव्ह टिश्यूनी तयार झालेला आहे. हा काय आहे मित्रांनो? तर सिम्पल स्टॅमिनचं स्ट्रक्चर्स मी तुम्हाला दाखवलेलं आहे, राईट? हा स्टॅमिन्स तुम्ही जर 3D बघितला तर तुम्हाला या पद्धतीने दिसणार आहे. म्हणजे बघा, हा एक लोब असणार आहे ब्लॅक कलरचा, ब्लॅक कलरचा दाखवतोय मी. बघा, हा एक लोब असणार आहे. ओके, म्हणजे हे दोन्ही मिळून हे हावाला पोर्शन आणि हावाला पोर्शन, हा दोन्ही मिळून काय असणार आहे मित्रांनो? एक लोब झाला. ओके, दुसरा लोब बघा, हा वाला डॉट डॉट जे स्ट्रक्चर्स दाखवतोय मी, हा वाला याच्या पाठीमागे सुद्धा असणार आहे, पण ते तुम्हाला 3D स्ट्रक्चर्स मध्ये दिसणार नाही, हे फिरवावं लागणार आहे. या ठिकाणी तुम्हाला हे असं दिसेल. ओके, म्हणजे पलीकडचे हा एक अँथरचा लोब आणि अलीकडचा हा एक अँथरचा लोब, असे दोन लोब एकत्र येतात आणि अँथर तयार केला जातो. त्यामुळं अँजियोस्पर्मिक प्लांटमध्ये जो अँथर असणार आहे तो डायोथेशियस असणार आहे. डायथेशियस असणार आहे. तुम्ही डायोथेशियस असं म्हणू शकता किंवा डायथेशियस असं म्हणू शकता. ओके, सो अँथर
हा एंजियोस्पर्मिक प्लांट मध्ये कसा असणार आहे मित्रांनो, डायथेशियस असणार आहे. डायथेशियस म्हणजे काय आहे, तर द अँथर विल डेव्हलप फ्रॉम टू लोब्स, दोन लोब पासून हा अँथर डेव्हलप झालेला आहे. सेम कनेक्टिव्ह आहे, बरोबर आहे, आणि कनेक्टिव्ह हा फिलामेंट्सला जोडलेला आहे, हा झाला फिलामेंट्स, राईट. मी जो पूर्ण बोल्ड ब्लॅक कलर मध्ये तुम्हाला दाखवतो हा झाला फिलामेंट, ओके. हा झाला अँथर. अँथर आणि फिलामेंट ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला काय म्हणायचं आहे, कनेक्टिव्ह. इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असणार आहे, म्हणजे फ्लावरचं स्ट्रक्चर समजलं. फ्लावरचे स्ट्रक्चर्स नंतर स्टॅमिन्स, सिंगल स्टॅमिन्स बघितलं आपण अँड्रोशियम मधला, अँड्रोशियमचं सिंगल युनिट स्टॅमिन बघितलं. स्टॅमिन्स मध्ये स्टॅमिन्सचा 3D पार्ट हा आपण स्टॅमिन्स बघितलेला आहे, स्टॅमिन, राईट. स्टॅमिन्स टीएस ऑफ अँथर, इफ यू वॉन्ट टू ऑब्झर्व द टीएस ऑफ अँथर्स, टीएस दॅट मीन्स ट्रान्सवर सेक्शन्स. So if you want to observe the transverse section of anther, then you have to cut the stamens. Stamens la ha middle cut ghyava lagnar ahe. Okay? Mag kay asnar ahe baga? Ha zala anther. Okay? Mag tumhala jar ya anther cha transverse section jar baghaycha asel tar tumhala kay karava lagnar ahe? Transverse sections ha asa ghyava lagnar ahe. And transverse sections ghetlyanantar stamens cha kiwa anther cha स्टॅमिन्स मधल्या अँथरचा जर ट्रान्सवर सेक्शन घेतला तर तुम्हाला या ठिकाणी टीएस ऑफ अँथर या पद्धतीने बघायला मिळेल. आता मित्रांनो गंमत काय आहे बघा, हा झाला अँथर, हा वाला स्टॅमिन्स वाला. लास्ट लेक्चर मध्ये सुद्धा मी तुम्हाला मार्करच्या मदतीने एक्सप्लेन केलेलं आहे, स्टॅमिन्स वाला हा अँथर. बघा हे समोरून दिसताना तुम्हाला या पद्धतीने दिसणार आहे, अँथर या ठिकाणी कनेक्टिव्हला काय जोडला जाणार आहे, फिलामेंट्स जोडला जाणार आहे. म्हणजे अँथर, फिलामेंट आणि जिथं जॉईंट होणार आहे त्याला काय म्हणायचं, कनेक्टिव्ह. आपण फिलामेंट्स बाजूला ठेवूया, बरोबर आहे, फक्त अँथर बघूया. अँथर मध्ये किती लोब आहेत, दोन लोब, ब्लॅक वाला एक लोब आणि ब्ल्यू वाला एक लोब, हा एक लोब आणि हा एक लोब, हे 2D स्ट्रक्चर्स झालं. पण ज्या वेळेला तुम्ही 3D स्ट्रक्चर्स बघणार आहात त्यावेळेला बघा दिसताना कसं दिसणार आहे, हे या पद्धतीने दिसणार आहे, ओके. दिसताना कसं दिसेल हे या पद्धतीनं, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही समोरून बघणार आहात त्यावेळेला तुम्हाला या पद्धतीनं, म्हणजे हे दोन लोब, हा हे दोन मार्कर मिळून एक लोब झाला आणि हे दोन मार्कर मिळून एक लोब झाला, म्हणजे हा एक लोब आणि हा एक लोब कनेक्टिव्ह टिश्यूच्या मदतीने एकत्र येतात आणि दिसताना हे या पद्धतीने दिसणार आहे, ओके. या पद्धतीने दिसणार आहे, या पद्धतीने, म्हणजे हा एक लोब आणि हा एक लोब, राईट. हा एक लोब अँथरचा आणि हा एक लोब, दोन्ही लोब एकत्र आले, हा एक लोब आणि हा एक लोब, दोन्ही लोब एकत्र आले आणि अँथर हा कनेक्टिव्ह टिश्यूच्या मदतीने या पद्धतीने तयार झालेला आहे. खालच्या बाजूला फिलामेंट आहे, ओके, समजलं. मग याचा जर ट्रान्सफर सेक्शन घेतला तर तुम्हाला या पद्धतीने दिसणार आहे, या पद्धतीनं, ओके. म्हणजे हा एक लोब झाला आणि हा एक लोब झाला, म्हणजे हे दोन मार्कर मिळून एक लोब झाला आणि हे दोन मार्कर मिळून हा एक लोब झालेला आहे, बरोबर आहे. एका लोब मध्ये किती लोक्युल आहेत मित्रांनो, दोन लोक्युल, बरोबर आहे. म्हणजे दोन, एका लोब मध्ये दोन लोक्युल, दोन लोब मध्ये किती असतील, चार लोक्युल असणार आहेत. मग याचं सेक्शन जर घेतलं तर या पद्धतीने दिसणार आहे, राईट. सो दिस इज द टीएस ऑफ अँथर. So let us explore the diagram. See here, TS of anther, transfer section of anther, बरोबर आहे. तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी मी ऑलरेडी डायग्राम काढून ठेवलेली आहे, हा ट्रान्सफर सेक्शन आहे, हा एक लोब आहे, हे दोन्ही मिळून एक लोब झाला आणि हे दोन्ही मिळून एक लोब झालेला आहे, दोन लोब एकत्र आलेले आहेत आणि एक अँथर तयार झालेला आहे. सेक्शन मध्ये ज्या वेळेला आपण अँथरचं सेक्शन घेणार आहे त्यावेळेला आपल्याला दिसताना या पद्धतीने दिसणार आहे. मग पहिला पॉइंट येणार आहे तो इपिडर्मिस, सिंगल लेअर्ड इपिडर्मिस असणार आहे. द आउटर वॉल ऑफ द अँथर इज कॉल्ड एज द इपिडर्मिस, राईट. इनर टू इपिडर्मिस सिंगल लेअर्ड एंडोथेशियम इज प्रेझेंट. दिस एंडोथेशियम इज डेव्हलप्ड फ्रॉम कॅलोज अँड इट इज अ फायब्रस टिश्यू. फायब्रस टिश्यू आहे आणि कॅलोज पासून तयार झालेला आहे,
त्यामुळे तो हायग्रोस्कोपिक नेचर मध्ये आहे, हवेमधून मॉइश्चर ऍब्सॉर्ब करणार आहे. ओके, आणि दिस एंडोथेशियम हेल्प्स इन डेहिसन्स. ज्या वेळेला अँथरचं डेहिसन्स होणार आहे, अँथर फुटून पोलन ग्रेन बाहेर पडणार आहे, त्यावेळेला अँथर फुटण्यासाठी कोण मदत करणार आहे, तर एंडोथेशियम मदत करणार आहे. कारण तो कॅलस पासून तयार झालेला आहे आणि त्याचे जे टिश्यू आहे ते फायबरस थिकनिंग पासून तयार झालेलं आहे. हायग्रोस्कोपिक नेचर आहे, हायग्रोस्कोपिक नेचर असल्यामुळं ते हवेतली आर्द्रता शोषणार आहे आणि ज्या वेळेला अँथर फुटणार आहे त्यावेळेला तो अँथरला फुटण्यासाठी मदत करणार आहे, किंवा इट हेल्प्स इन डेहिसन्स ऑफ अँथर. इनर टू एंडोथेशियम, राईट. सो बिफोर दॅट मिडल लेअर, एंडोथेशियम इज सिंगल लेअर अँड इट इज कॉमन फॉर ऑर फोर पोलन सॅक. ही जी पोलन सॅक आहे, एक दोन तीन चार, या चारही पोलन सॅकला तो कॉमन आहे. म्हणजे इपिडर्मिसच्या खालोखाल हा जो एंडोथेशियम आहे तो इपिडर्मिसच्या खालोखाल हा सगळीकडे तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर मिडल लेअर, मिडल लेअर जर बघितलं तर मिडल लेअर ह्या फ्लॅटन 3-4 लेअर्सनी बनलेल्या असतात आणि त्या पोलन सॅकच्या सराउंडिंग असतात, म्हणजे पोलन सॅकच्या भोवतीनं तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि पोलन सॅक मिडल लेअरच्या आतमध्ये मग टॅपेटम येणार आहे आणि टॅपेटमच्या आतमध्ये मग तुम्हाला पोलन सॅक बघायला मिळणार आहे. ओके, या पद्धतीनं मग आपण ह्या ज्या सगळ्या इपिडर्मिस, एंडोथेशियम, मिडल लेअर, टॅपेटम, राईट, हे सगळं आपण एक एक टर्मिनॉलॉजी एक्सप्लेन करणार आहोत. मग त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर टीएस ऑफ अँथर्स आर ब्रॉडली डिवाइडेड इंटू टू मेन पार्ट्स. हा जर टीएस बघितला तुम्ही अँथरचा, तर दोन मुख्य भागांमध्ये तो डिवाइड होणार आहे. पहिला येतो अँथर वॉल आणि दुसरा आहे तो काय असणार आहे, पोलन सॅक. ओके, सो टीएस ऑफ अँथर आर ब्रॉडली डिवाइडेड इंटू टू मेन पार्ट्स. मग जो टीएस ऑफ अँथर आहे त्याचे दोन मुख्य भागांमध्ये डिवायडेशन केलेलं आहे. फर्स्ट वन इज द अँथर वॉल अँड सेकंड वन इज द पोलन सॅक, राईट. अँथर वॉल आर अगेन डिवायडेड इंटू फोर लेअर. अँथर वॉलचं फोर लेअर मध्ये डिवायडेशन झालेलं आहे. द फर्स्ट लेअर इज द एपिडर्मिस, सेकंड वन इज द एंडोथेशियम, थर्ड वन इज द मिडल लेअर, फोर्थ वन इज द टॅपेटम, राईट. सो अँथर वॉल आर डिवाइडेड इंटू फोर लेअर्स, लक्षात ठेवा फ्रेंड्स. ओके, लक्षात ठेवायचं आहे. सो अँथर वॉल आर डिवाइडेड इंटू, बघा टीएस ऑफ अँथर आर डिवाइडेड इंटू टू पार्ट्स. कुठले कुठले? अँथर वॉल अँड सेकंड वन इज द पोलन सॅक. पोलन सॅक, राईट. सो टीएस ऑफ अँथर, द अँथर इज डिवाइडेड इंटू टू पार्ट्स, अँथर वॉल अँड पोलन सॅक. इन दॅट फर्स्ट अँथर वॉल, अँथर वॉल आर डिवाइडेड इंटू फोर लेअर्स. फर्स्ट वन इज द इपिडर्मिस, सेकंड वन इज द एंडोथेशियम, थर्ड वन इज द मिडल लेअर अँड फोर्थ वन इज द टॅपेटम. हे अँथर वॉलचं चार लेअर मध्ये डिवायडेशन झालेलं आहे, इपिडर्मिस, एंडोथेशियम, मिडल लेअर, टॅपेटम. आणि जो मेन अँथर आहे त्याचं दोन पार्ट्समध्ये डिवायडेशन झालेलं आहे, अँथर वॉल अँड पोलन सॅक. त्यामुळे तुम्ही सांगणार काय आहात, टीएस ऑफ अँथर आर ब्रॉडली डिवाइडेड इंटू टू मेन पार्ट्स, फर्स्ट वन इज द अँथर वॉल अँड सेकंड वन इज द पोलन सॅक. पोलन सॅक नंतर एक्सप्लेन करायचं आहे. ओके, पहिल्यांदा अँथर वॉल, मग ते सरळ खाली म्हणायचं, अँथर वॉल आर डिवाइडेड इंटू फोर लेअर्स. मग चारही लेअर एक्सप्लेन करायचे, पहिल्यांदा इपिडर्मिस एक्सप्लेन करायचा, नंतर एंडोथेशियम, नंतर मिडल लेअर आणि नंतर टॅपेटम. मग चला आपण एक एक पार्ट हा एक्सप्लेन करूयात. पुन्हा एकदा सांगतो, टीएस ऑफ अँथर आर ब्रॉडली डिवाइडेड इंटू टू मेन पार्ट्स, फर्स्ट वन इज द अँथर वॉल अँड सेकंड वन इज द पोलन सॅक. पोलन सॅक आपण नंतर एक्सप्लेन करणार आहोत, पहिल्यांदा बघूया अँथर वॉल. अँथर वॉल आर डिवाइडेड इंटू फोर लेअर, फर्स्ट वन इज द एपिडर्मिस, सेकंड वन इज द एंडोथेशियम, थर्ड वन इज द मिडल लेअर अँड फोर्थ वन इज द टॅपेटम. ओके, इन द फर्स्ट इपिडर्मिस, काय वाटतंय तुम्हाला मित्रांनो, बघा इपिडर्मिस, इपिडर्मिस हा चारही पोलन सॅकला कॉमन आहे, सिंगल लेअर लेअर आहे आणि फ्लॅटन सेल्स आहेत. सगळ्या सेल्स बघा तुम्ही, तुम्हाला चपट्या सेल्स दिसत आहेत, फ्लॅटन सेल्स.
ओके सगळ्या सेल्स कशा असणार आहेत चपटे असणार आहेत राइट मग बघा एपिडर्मिस काय म्हटलंय इट इज आउटर वॉल लेयर मेड अप ऑफ फ्लॅटन सेल्स सगळ्यात अँथर वॉल मधला सगळ्यात बाहेरचा वॉल लेयर आहे आणि फ्लॅटन सेल्स पासून तो तयार झालेला आहे आणि मग फंक्शन्स काय असेल जर आउटर वॉल लेयर जर असेल अँथर वॉलचा इपिडर्मिस हा जर आउटर वॉल लेयर असेल तर फंक्शन काय असणार आहे त्याचं प्रोटेक्शन म्हणून दुसरा पॉइंट काय इट इज प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन्स ओके सेकंड लेयर ऑफ अँथर वॉल इज द एंडोथिशियम या ठिकाणी डायग्राम मध्ये बघा मित्रांनो इपिडर्मिसच्या खालोखाल हा एंडोथिशियम आहे बरोबर आहे सिंगल लेअर्ड आहे सो एंडोथिशियम इज जस्ट इनर टू इपिडर्मिस इट इज अ सिंगल लेअर्ड सेल्स ओके नेक्स्ट पॉइंट काय सांगता येईल आपल्याला इट इज अ कॉमन फॉर ऑल फोर पोलन सॅक चारही ज्या पोलन सॅक असणार आहेत म्हणजे एका लोब मधल्या दोन पोलन सॅक आणि दुसऱ्या मधल्या दोन अशा टोटल चार पोलन सॅक आहेत त्या चार पोलन सॅकला हा कॉमन असणार आहे बरोबर आहे हा हायग्रोस्कोपिक नेचर मध्ये असणार आहे का हायग्रोस्कोपिक नेचर मध्ये असणार आहे कारण तो फायब्रस थिकनिंग त्याच्यावरती झालेला आहे फायब्रस थिकनिंग झालेला आहे कशाचं कॅलोसचं झालेलं आहे त्यामुळे हायग्रोस्कोपिक नेचर मध्ये आहे आणि हायग्रोस्कोपिक नेचर ड्यू टू प्रेझन्स ऑफ हायग्रोस्कोपिक नेचर ऑफ एंडोथिशियम दिस एंडोथिशियम हेल्प्स इन डेहिसन्स ऑफ अँथर म्हणजे ज्या वेळेला अँथर डेहिसन्स होईल या ठिकाणी बघा डेहिसन्स ऑफ अँथर ही डेहिसन्स ऑफ अँथरची ही डायग्राम आहे तुम्हाला दाखवतो मी ज्या वेळेला एंडोथिशियम म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं हा सगळा टोटल कशाचा पार्ट आहे एंडोथिशियमचा पार्ट आहे बघा हा सगळा जो आहे तो एंडोथिशियम आहे म्हणजे इपिडर्मिस आणि एंडोथिशियम झालेला आहे मिडल लेअर्ड हा त्यावेळेला डिजनरेट झालेला आहे म्हणजे नाहीसा झालेला आहे म्हणजे हा जो मिडल लेअर तो नाहीसा झाल्यामुळं काय झालेलं आहे तर या दोन पोलन सॅक आणि या दोन पोलन सॅक एकमेकांमध्ये मर्ज झालेले आहेत ऐका ही एक पोलन सॅक आणि ही एक पोलन सॅक या दोन्ही पोलन सॅक म्हणजे प्रत्येक लोब मधल्या दोन पोलन सॅक एकमेकांमध्ये मर्ज झाल्या का मर्ज झाला तर मिडल लेअर हा काय झाला डिजनरेट या ठिकाणी मी रेड कलरचा जो दाखवलेला मिडल लेअर आहे जो 3 to 4 लेयर्स पासून तयार झालेला आहे पॅरेन्कायमॅटस सेल्स पासून तो डिजनरेट झाल्यामुळं या दोन पोलन सॅक आणि या दोन पोलन सॅक एकमेकांमध्ये मर्ज झाल्या कशा मर्ज होऊ शकल्या तर हा जो एंडोथिशियम आहे हा एंडोथिशियमच्या मदतीनं त्या मर्ज झालेले आहेत कारण हा एंडोथिशियमच्या वरती फायब्रस थिकनिंग आहे कशाचं कॅलोज मग बघा फर्स्ट इट इज इंटरनल टू इपिडर्मिस इपिडर्मिसच्या खाली असणार आहे नेक्स्ट कॉमन फॉर फोर पोलन सॅक चारही पोलन सॅकला तो कसा आहे कॉमन आहे अँड कन्सिस्ट ऑफ सिंगल लेअर ऑफ सेल आणि सिंगल लेअर पासून तयार झालेलं आहे दुसरा पॉइंट काय बघितलेलं आहे बघा द सेल्स ऑफ एंडोथिशियम शोज फायब्रस थिकनिंग ऑफ कॅलोज सीईटी साठी आणि नीट साठी इम्पॉर्टंट आहे तुम्हाला असा प्रश्न पडेल वाय दी एंडोथिशियम हेल्प्स इन डेहिसन्स ऑफ अँथर त्यावेळेला तुम्हाला खाली ऑप्शन दिले जातील द सेल्स ऑफ एंडोथिशियम शोज फायब्रस थिकनिंग ऑफ कॅलोज म्हणजे एंडोथिशियम हे जे सेल्स दाखवलेत ना हे ज्या सिंगल लेअर्ड तुम्हाला ब्ल्यू कलरच्या दाखवलेले आहेत डायग्राम मध्ये त्याच्यावरती कॅलोजचं फायब्रस थिकनिंग झालेलं आहे बाळांनो त्याच्यामुळं हा डेहिसनसाठी मदत करणार आहे म्हणजे ज्या वेळेला अँथर ब्रस्ट होईल फुटे आणि पोलन ग्रेन हे मॅच्युअर झाल्यानंतर बाहेर पडण्याची वेळ येईल त्यावेळेला हा एंडोथिशियम डेहिसन्स ऑफ अँथर मध्ये मदत करणार आहे ओके मग फायब्रस थिकनिंग ऑफ कॅलोजचं असल्यामुळं हा हायग्रोस्कोपिक नेचरमध्ये असणार आहे हायग्रोस्कोपिक नेचरमध्ये असल्यामुळं काय असणार आहे तो एअर मधलं मॉइस्चर ऍब्सॉर्ब करणार आहे मग तेच सांगितलेलं आहे हायग्रोस्कोपिक नेचर ऑफ एंडोथिशियम सेल्स फायब्रस थिकनिंग हेल्प्स इन डेहिसन्स ऑफ अँथर ऍट मॅच्युरिटी हा एंडोथिशियम एंडोथिशियमच्या वरती फायब्रसचं थिकनिंग असल्यामुळं तो हायग्रोस्कोपिक नेचरमध्ये असणार आहे आणि हायग्रोस्कोपिक नेचरमध्ये असल्यामुळं हा जो एंडोथिशियम आहे तो डेहिसन्स ऑफ अँथरला मदत करणार आहे द थर्ड लेअर ऑफ अँथर वॉल इज मिडल लेअर या ठिकाणी तुम्हाला एंडोथिशियमच्या खाली रेड कलरच्या सेल्स दिसत आहेत बघा थ्री लेअर्स दाखवलेले आहेत त्याला काय म्हणायचं आहे मिडल लेअर ओके म्हणजे काय म्हणणार आहे बिलो द एंडोथिशियम 1 to 3 लेअर्ड पॅरेन्कायमॅटस सेल्स आर प्रेझेंट कॉल्ड ॲज मिडल लेअर दिस मिडल लेअर आर सराउंडेड इच
फोर पोलन सॅक, प्रत्येक चारी ही पोलन सॅकच्या भोवती हा मिडल लेअर असणार आहे. ओके, आणि हा जो मिडल लेअर आहे, ज्या वेळेला अँथर मॅच्युअर होईल, म्हणजेच अँथरच्या आतमध्ये मेगॅस मायक्रोस्पोर मदर सेल्स असणार आहे, त्या मायक्रोस्पोर मदर सेल्स पासून ज्या वेळेला मायक्रोस्पोर्स म्हणजे पोलन ग्रेन तयार होईल, मग त्यावेळेला पोलन ग्रेन तयार झाल्यानंतर डेहिसनची वेळ येणार आहे, पोलन ग्रेन बाहेर पडण्याची वेळ ज्या वेळेला येणार आहे, अँथर फुटून पोलन ग्रेन बाहेर पडण्याची ज्या वेळेला वेळ येणार आहे, त्यावेळेला या मिडल लेअर ज्या आहेत या डिजनरेट होतात, म्हणजे नाहीशा होतात. आणि नाहीशा झाल्यामुळं एका लोबमधले दोन लोक्युल एकमेकांमध्ये मर्ज होतात. म्हणजे बघा, या ठिकाणी हे दोन लोक्युल एकमेकांमध्ये मर्ज झालेले आहेत आणि हे दोन लोक्युल एकमेकांमध्ये मर्ज झालेले आहेत, आणि अशा पद्धतीनं दोन्ही लोक्युल मर्ज होऊन एकच लोक्युल तयार झालेला आहे, म्हणजे एका लोबमध्ये एकच लोक्युल तयार झालेला आहे. मग या ठिकाणी दाखवले बघा, एंडोथेशियम हे जो पार्ट आहे तो एंडोथेशियमचा आहे, आणि दोन लोक्युल पासून एक लोक्युल तयार झालेला आहे. कधी तयार झाला आहे? हा मिडल लेअर मर्ज झाल्यानंतर. आणि अँथर हा असा आडवा फुटलेला आहे, मग इथं लेबल दिलेला आहे रिजन ऑफ डेहिसन्स. मग बघा, इनर टू एंडोथेशियम, एंडोथेशियमच्या खाली 1-3 लेअर ऑफ पेरेन्कायमल सेल्स आर प्रेझेंट. 1-3 लेअर पेरेन्कायमल सेल्सचे प्रेझेंट आहेत. कोणा भोवती आहेत? सराउंडिंग द पोलन सॅक. पोलन सॅकच्या भोवती 1-3 लेअर्स प्रेझेंट आहेत, जे पेरेन्कायमल सेल्स पासून तयार झालेले आहेत, आणि जे एंडोथेशियमच्या खाली आहेत दे आर कॉल्ड मिडल लेअर. त्याला काय म्हटलेलं आहे? मिडल लेअर. नेक्स्ट, द सेल्स ऑफ दोज लेअर डीजनरेट्स ऍट मॅच्युरिटी. म्हणजे ज्या वेळेला अँथर मॅच्युअर होईल त्यावेळेला ह्या मिडल लेअर्स काय होणार आहे? डीजनरेट होणार आहे. म्हणून म्हटले दॅट इज आफ्टर फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर द टू पोलन सॅक ऑफ इच लोब मर्ज टू फॉर्म वन चेंबर इन इच लोब. म्हणजे ज्या वेळेला हा अँथर मॅच्युअर होईल त्यावेळेला मिडल लेअर या डीजनरेट होणार आहेत, आणि मिडल लेअर डीजनरेट होऊन एका लोबमधले दोन लोक्युल असे एकमेकांमध्ये मर्ज होणार आहेत, आणि मर्ज झाल्यानंतर एंडोथेशियम फुटल्यामुळं हे पोलन ग्रेन जे आहेत हे पोलन ग्रेन या पद्धतीनं बाहेर पडणार आहेत. समजलं? या पद्धतीनं हा मिडल लेअर आहे. द फोर्थ लेअर ऑफ अँथर वॉल इज टॅपेटम. बघा, या ठिकाणी तुम्हाला टॅपेटम मिडल लेअरच्या आतमध्ये पुन्हा ब्लॅक कलरचं मी दाखवलेलं तुम्हाला बघायला मिळणार आहे. हा काय आहे मित्रांनो? हा टॅपेटम आहे. ओके, म्हणजे हे जे ब्लॅक कलरचे दाखवलेले आहेत, काही वेळेला प्लॉडी लेवल जास्त आहे त्याची, त्यामुळं मी काही सेल्समध्ये एक न्यूक्लियस आणि काहीमध्ये दोन न्यूक्लियस दाखवलेले आहेत. मग टॅपेटमसाठी तुम्ही काय सांगू शकतो? बघा, टॅपेटम इज द इनर टू मिडल लेअर, किंवा काय म्हणू शकतो तुम्ही? द इनर मोस्ट लेअर ऑफ अँथर वॉल इज टॅपेटम. ओके, आणि हा टॅपेटम कोणाभोवती असणार आहे? स्पोरोजिनस टिश्यू. स्पोरोजिनस टिश्यू कशामध्ये असणार आहे मित्रांनो? हा झाला स्पोरोजिनस टिश्यू, राईट. हा स्पोरोजिनस टिश्यू कशाच्या आतमध्ये असणार आहे? पोलन सॅकच्या आतमध्ये. मग पोलन सॅकच्या आतमध्ये जे स्पोरोजिनस टिश्यू आहे त्याच्या भोवती कोण असणार आहे? टॅपेटम. म्हणून म्हटलेला आहे इट इज इनर मोस्ट वॉल लेअर सराउंडिंग द स्पोरोजिनस टिश्यू ऑफ मायक्रोस्पोरेंजियम. मायक्रोस्पोरेंजियम म्हणजे पोलन सॅक. बघा काय म्हटलंय, इट इज इनर मोस्ट वॉल लेअर सराउंडिंग द स्पोरोजिनस टिश्यू ऑफ मायक्रोस्पोरेंजिया. हा जो टॅपेटम आहे तो मिडल लेअरच्या आतमध्ये आणि पोलन सॅकच्या भोवती आहे, बरोबर आहे. पुढे काय म्हटलंय बघा, द सेल्स ऑफ टॅपेटम्स आर लार्ज इन साईज. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर टॅपेटम सेल्स, टॅपेटम वाल्या सेल्स मी थोड्याशा मोठ्या काढलेल्या आहेत, पण टॅपेटमची जी सेल आहे ती मोठी असणार आहे, साईज न लार्ज असणार आहे. त्याच्यामधला सायटोप्लाझम हा डेन्स असणार आहे, डेन्स सायटोप्लाझम. ओके, म्हणजे सायटोप्लाझम हा त्याच्यामध्ये काटोकाट भरलेला असणार आहे. अँड वन ऑर मोर डिप्लॉइड ऑर पॉलीप्लॉइडी न्यूक्लियस आर प्रेझेंट. म्हणजे एका सेल्समध्ये एक किंवा अनेक डिप्लॉइड किंवा पॉलीप्लॉइडी न्यूक्लियस त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. कशामध्ये? टॅपेटमच्या आतमध्ये. ओके, मग टॅपेटममध्ये आतापर्यंत काय काय बघितलं? बघा, टॅपेटम इट इज इनरमोस्ट वॉल लेअर सराउंडिंग टू द स्पोरोजिनस टिश्यू ऑफ मायक्रोस्पोरेंजिया. जो मायक्रोस्पोरेंजिया आहे त्या मायक्रोस्पोरेंजियामध्ये असलेला जो स्पोरोजिनस टिश्यू आहे त्या स्पोरोजिनस टिश्यूच्या भोवतीनं हा टॅपेटम आहे, जो सगळ्यात आतमधला लेअर आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलंय, टॅपेटम सेल्स, टॅपेटमचे जे सगळ्या सेल्स असणार आहेत ते साईजमध्ये लार्ज असणार आहेत, त्याच्यामधला सायटोप्लाझम डेन्स असणार आहे, आणि
एका सेल्स मध्ये एक किंवा अनेक डिप्लॉइड किंवा पॉलीप्लॉइड न्यूक्लियस असणार आहे. तिसरा पॉइंट बघा, टॅपेटम प्रोव्हाइड्स न्यूट्रिशन टू स्पोरोजिनस टिश्यू अँड डेव्हलपिंग मायक्रोस्पोर्स. हा जो टॅपेटम आहे तो कशाच्या भोवती आहे, पोलन सॅकच्या भोवती ना आहे. पोलन सॅकच्या आतमध्ये काय तयार केलं जाणार आहे, पोलन ग्रेन तयार केलं जाणार आहे. पोलन ग्रेन कशापासून तयार होतात, स्पोरोजिनस टिश्यू पासून तयार होणार आहे. ओके, मग स्पोरोजिनस टिश्यूचं किंवा पोलन ग्रेनचं न्यूट्रिशन आणि नरिशमेंट कोण करणार आहे, तर हा टॅपेटम करणार आहे. आणि त्याच्याबरोबर हा स्पोरोपोलेनिन नावाचा सबस्टन्स तयार करणार आहे जो पोलन ग्रेनच्या एक्झाइन मध्ये असतो. मग तेच सांगितलेलं आहे, टॅपेटम प्रोव्हाइड्स न्यूट्रिशन टू स्पोरोजिनस टिश्यू अँड डेव्हलपिंग मायक्रोस्पोर्स. म्हणजे जो स्पोरोजिनस टिश्यू आहे हा स्पोरोजिनस टिश्यू आहे, या स्पोरोजिनस टिश्यूचं तो न्यूट्रिशन्स करणार आहे आणि स्पोरोजिनस टिश्यू पासून मायक्रोस्पोर्स तयार झाले त्याचं सुद्धा तो न्यूट्रिशन्स आणि नरिशमेंट करणार आहे. आणि अजून सगळ्यात महत्वाचं आहे बघा, इट ऑल्सो कॉन्ट्रीब्युट्स इन द फॉर्मेशन ऑफ स्पोरोपोलेनिन. बरोबर आहे, अ कंपोनंट ऑफ पोलन एक्झाइन. म्हणजे टॅपेटम काय काय करतो, पहिलं जे पोलन सॅकच्या आतमधले स्पोरोजिनस टिश्यू आहेत, ज्या स्पोरोजिनस टिश्यू पासून मायक्रोस्पोर मदर सेल्स तयार होणार आहे, मायक्रोस्पोर मदर सेल्स पासून मायक्रोस्पोर्स तयार होणार आहे किंवा पोलन ग्रेन तयार होणार आहे, याचं ती काय करणार आहे, न्यूट्रिशन आणि नरिशमेंट करणार आहे. दुसरी गोष्ट काय आहे, तर तो एक सबस्टन्स तयार करणार आहे स्पोरोपोलेनिन नावाचा, जो स्पोरोपोलेनिन नावाचा सबस्टन्स हा पोलन ग्रेनच्या एक्झाइन वरती असणार आहे. अशा पद्धतीने आपण टीएस ऑफ पॅन्थर मध्ये बघितलेलं आहे, द टीएस ऑफ पॅन्थर आर डिवाइडेड इन टू टू पार्ट, फर्स्ट वन इज द अँथर वॉल, अँथर वॉल अगेन डिवाइडेड इन टू फोर लेयर्स, फर्स्ट वन इज द इपिडर्मिस, सेकंड वन इज द एंडोथेशियम, थर्ड वन इज द मिडल लेयर अँड फोर्थ वन इज द टॅपेटम. ओके, यानंतर आपण मुख्य भाग बघणार आहोत अँथर वॉलच्या बरोबर असलेला पोलन सॅक ऑर मायक्रोस्पोरेंजिया. द टीएस ऑफ अँथर्स आर डिवाइडेड इन टू टू मेन पार्ट्स, ए अँथर वॉल अँड बी पोलन सॅक ऑर मायक्रोस्पोरेंजिया. अँथर वॉल आपण कम्प्लीट केलेला आहे, आता आपण दुसरा मेन पॉइंट बघणार आहोत टीएस ऑफ अँथर मधला, पोलन सॅक ऑर मायक्रोस्पोरेंजिया. पोलन सॅकला मायक्रोस्पोरेंजिया असं म्हटलं जातं. ओके, मायक्रोस्पोरेंजिया किंवा मायक्रोस्पोरेंजियम असं म्हटलं जातं. काय म्हटलंय बघा, इन इमॅच्युअर अँथर इनर टू टॅपेटम पोलन सॅक कंटेन्स कॉम्पॅक्ट मास ऑफ स्पोरोजिनस टिश्यू. म्हणजे इमॅच्युअर अँथर असेल, ओके, त्या इमॅच्युअर अँथरच्या आतमध्ये टॅपेटम असणार आहे, सगळ्यात आतमधला लेअर अँथर वॉलचा कोण असणार आहे, टॅपेटम. त्या टॅपेटमच्या आतमध्ये स्पोरोजिनस टिश्यू आहे. ओके, हा स्पोरोजिनस टिश्यू आहे. द सेल्स ऑफ दिस टिश्यू मे अंडर गो मायटोसिस ऑर डायरेक्टली फंक्शन्स ॲज मायक्रोस्पोर मदर सेल्स. हा जो स्पोरोजिनस टिश्यू आहे तो डायरेक्टली मायक्रोस्पोर मदर सेल्स म्हणून काम करेल, किंवा या स्पोरोजिनस टिश्यू मध्ये मायटोसिस होईल आणि मायटोसिस नंतर त्या स्पोरोजिनस टिश्यूचं काय होणार आहे, मायक्रोस्पोर मदर सेल्स तयार होतील. नंतर काय म्हटलंय, ऍट मॅच्युरिटी मायक्रोस्पोर मदर सेल्स, ही मायक्रोस्पोर मदर सेल्स कशी असणार आहे, डिप्लॉइड असणार आहे. या मायक्रोस्पोर मदर सेल्सचं मियोसिस होणार आहे, सो अंडर गो मियोसिस टू फॉर्म फोर हॅप्लॉइड मायक्रोस्पोर्स. ओके, म्हणजे स्पोरोजिनस टिश्यू जो डिप्लॉइड आहे तो डायरेक्ट मायक्रोस्पोर मदर सेल्स म्हणून काम करेल, किंवा याचं मायटोसिस होईल आणि मायक्रोस्पोर मदर सेल्स म्हणून काम करणार आहे. मायक्रोस्पोर मदर सेल्स जो डिप्लॉइड असणार आहे त्याचं मियोसिस होणार आहे आणि काय तयार होणार आहे, मायक्रोस्पोर्स. ओके, अँड यंग मायक्रोस्पोर्स आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ टेट्राहेड्रल टेट्रायड. म्हणजे टेट्रायड सारखं दिसणार आहे बघा या पद्धतीनं, म्हणजे हा झाला वन टू थ्री आणि पाठीमाग फोर, अशा फॉर्ममध्ये हा यंग असताना दिसणार आहे. ओके, म्हणजे शॉर्ट मध्ये काय येईल बघा, पोलन सॅक ऑर मायक्रोस्पोरेंजिया, इनसाइड द पोलन सॅक ऑर मायक्रोस्पोरेंजिया इनर टू टॅपेटम विच टिश्यू इज प्रेझेंट, कोणता टिश्यू प्रेझेंट असणार आहे, स्पोरोजिनस टिश्यू. बघा स्पोरोजिनस टिश्यू, स्पोरोजिनस टिश्यू, हा स्पोरोजिनस टिश्यू कशाच्या आतमध्ये असणार आहे, टॅपेटमच्या आतमध्ये, पोलन सॅक मध्ये किंवा मायक्रोस्पोरेंजियाच्या आतमध्ये असणार आहे. आणि हा कसा असणार आहे, डिप्लॉइड. स्पोरोजिनस टिश्यू जो डिप्लॉइड असणार आहे, स्पोरोजिनस टिश्यू कशाच्या आतमध्ये असणार आहे, या ठिकाणी बघा, या पोलन सॅक मध्ये, हा पोलन सॅक आहे, मी इथं लेबल करतो पोलन सॅक.
राइट या कोलन सॅकच्या आत मध्ये टॅपेटम टिश्यू आहेत. टॅपेटम टिश्यूच्या आत मध्ये स्पोरोजिनस टिश्यू आहे जो डिप्लॉइड आहे. लक्षात ठेवा इथं सीईटी ला प्रश्न पडणार आहे किंवा नीट साठी कंपल्सरी आहे. जरी नीटला प्रश्न विचारला गेला नाही तरी तुम्हाला सीईटी वरती प्रश्न पडेल. आणि ह्या पॉइंट वरती एकतर तुम्हाला पोलन ग्रेन वरती प्रश्न विचारला तो म्हणजे मेल गॅमेटोफाइट वरती प्रश्न विचारला तो किंवा फिमेल गॅमेटोफाइट वरती सीईटी मध्ये किंवा नीट मध्ये हा 100% प्रश्न असतो. त्यामुळे समजून घ्यायचं आहे स्पोरोजिनस टिश्यू पोलन सॅकच्या आतमध्ये टॅपेटम, टॅपेटमच्या आतमध्ये काय असणार आहे स्पोरोजिनस टिश्यू असणार आहे जो डिप्लॉइड असणार आहे. दिस स्पोरोजिनस टिश्यू डायरेक्टली स्पोरोजिनस टिश्यू हा डायरेक्टली किंवा या स्पोरोजिनस टिश्यूचं मायटोसिस होईल आणि स्पोरोजिनस टिश्यूचं कन्वर्जन मायक्रोस्पोर मदर सेल्स, मायक्रोस्पोर मदर सेल्स मध्ये होईल मदर सेल्स. आता डायरेक्टली झालं तरी डिप्लॉइडचं डिप्लॉइड होणार आहे आणि स्पोरोजिनस टिश्यूचं मायटोसिस झालं तरी डिप्लॉइडचं डिप्लॉइड होणार आहे. ओके मग मायक्रोस्पोर मदर स्पोरोजिनस टिश्यू इज अ डायरेक्टली कन्वर्टेड इन टू मायक्रोस्पोर मदर सेल्स ऑर स्पोरोजिनस टिश्यू अंडरगो मायटोसिस टू कन्वर्टेड इन टू मायक्रोस्पोर मदर सेल्स. त्यामुळे डिप्लॉइडचे डिप्लॉइड सेल्स राहणार आहे. या मायक्रोस्पोर मदर सेल्सचं मियोसिस होणार आहे. या ठिकाणी काय झालं मायटोसिस, या ठिकाणी काय होणार आहे मियोसिस. आणि मग मायक्रोस्पोर मदर सेल्स पासून मायक्रोस्पोर्स तयार होणार आहे ज्याला आपण काय म्हणणार आहे पोलन ग्रेन. राईट आणि हा पोलन ग्रेन यंग असताना कसं असणार आहे टेट्राइडल टेट्राइड फॉर्म मध्ये असणार आहे 1 2 3 आणि पाठीमागच्या बाजूला 4 या फॉर्म मध्ये असणार आहे. स्पोरोजिनस टिश्यू हा कसा आहे मित्रांनो डिप्लॉइड आहे बरोबर आहे. मग स्पोरोजिनस टिश्यूच डायरेक्टली किंवा स्पोरोजिनस टिश्यू मध्ये मायटोसिस झालं तर काय तयार होणार आहे मायक्रोस्पोर मदर सेल्स तयार होणार. शॉर्टकट काय होणार आहे मायक्रोस्पोर मदर सेल्सचा एमएमसी ऑर पीएमसी. एमएमसी म्हणजे मायक्रोस्पोर मदर सेल्स ऑर पीएमसी. मग मला सांगा समजा या पोलन सॅक मध्ये आपण असं म्हणूया 25 स्पोरोजिनस टिश्यू आहे त्याचं जर मायटोसिस झालं तर मायक्रोस्पोर मदर सेल्स किती तयार होतील 50. कारण तुम्हाला माहित आहे मायटोसिस मध्ये एका सेल्सच्या दोन सेल्स तयार होतात बरोबर आहे. त्यामुळे स्पोरोजिनस टिश्यू जर 25 असतील तर त्याचं मायटोसिस झाल्यानंतर मायक्रोस्पोर मदर सेल्स ह्या 50 तयार होणार आहेत. ओके मायक्रोस्पोर मदर सेल्सच ज्या डिप्लॉइड आहेत त्याचं मियोसिस होणार आहे आणि मायक्रोस्पोर्स तयार होणार आहे ज्याला आपण पोलर ग्रेन म्हणणार आहे ते हॅप्लॉइड असतील. एका मायक्रोस्पोर मदर सेल्सच मियोसिस झालं की किती पोलन ग्रेन तयार होणार 4 1 2 3 4 ओके अशा पद्धतीनं असणार आहे. म्हणजे या ठिकाणी बघा स्पोरोजिनस टिश्यू 25 आहे त्याच्यामध्ये मायटोसिस झालं तर काय तयार झाले मायक्रोस्पोर मदर सेल्स झाले जे 50 आहेत डिप्लॉइड डिप्लॉइड. मायक्रोस्पोर मदर सेल्स मध्ये मियोसिस झाल्यानंतर त्याचे एका सेल्स पासून 4 सेल्स तयार होणार आहे अशा पद्धतीनं आहे. आता याच्यावरती नीटचा प्रश्न कुठला पडतो तुम्हाला सांगतो. ओके प्रश्न असा असणार आहे इच बघा इच पोलन सॅक कंटेन्स 50 एमएमसी. एमएमसी ला पॅरलल शब्द पीएमसी. ओके इच पोलन सॅक कंटेन्स 50 एमएमसी ऑर पीएमसी राईट. देन इन अँथर हाऊ मेनी पोलन ग्रेन विल फॉर्म. एका अँथरच्या एका पोलन सॅक मध्ये जर 50 एमएमसी असतील 50 एमएमसी एमएमसी म्हणजे मायक्रोस्पोर मदर सेल्स किंवा पीएमसी म्हणजे पोलन मदर सेल्स. जशी आपली मम्मी असते तशी या पोलन ग्रेनच्या मम्मीला काय म्हटलं जातं मायक्रोस्पोर मदर सेल्स किंवा पोलन मदर सेल्स. मग एका अँथरच्या एका पोलन सॅक मध्ये जर 50 एमएमसी किंवा पीएमसी असतील तर त्या अँथरमध्ये किती पोलन ग्रेन तयार केले जातील असा प्रश्न नीट मध्ये विचारला
जातो। याचं उत्तर मला मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। थँक्यू।